दरम्यान राज ठाकरे यांच्या मनसेलाही निवडणुकांचे वेध लागले. लोकसभा निवडणूक लढवण्यास मनसेचे नेते अनुकूल आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे नेते आणि सरचिटणीस उपस्थित होते. आगामी निवडणुकांची व्यूहरचना ठरवणं, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मनसे नेते आणि पदाधिकारी ही निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल असल्याचं या बैठकीतून समोर आलं आहे. मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. याबाबत पक्षाच्या नेत्यांच्या बैठका होतील अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरे यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असून आगामी निवडणुकांमध्ये कुणाशी युती होणार हे काळच ठरवेल असंही ते म्हणाले. आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात. याशिवाय जळगावमधील 12 मनसे नगरसेवक फुटीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं नांदगावकरांनी सांगितलं. ते सर्व नगरसेवक 1.5 वर्षापासून पक्षाच्या संपर्कात नसल्याचंही ते म्हणाले. मला असं वाटतंय की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळ्यात निवडणुका लढवायला पाहिजेत अशा प्रकारची नेतेमंडळींची भूमिका आहे. मात्र लोकसभा लढवत असताना उमेदवार हा किमान नाव तरी त्याचं लोकांना माहिती पाहिजे. लोकसभा लढवणं म्हणजे 18 ते 20 लाख लोकांकडे जायचं, तर तो उमेदवाराचं नाव तरी लोकांना माहिती पाहिजे. आणि त्याच्यामुळे लोकसभा लढवताना सगळा विचार करून ती निवडणुका त्या तशा प्रकारचा उमेदवार आहे का आपल्याकडे, या सगळ्या गोष्टींची पाहणी केल्यानंतर त्याच्याविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि त्यामुळे तो निर्णय लवकर तुम्हाला आपण मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांची सगळ्यात पक्षाशी चांगले संबंध आहेत. आणि त्यामुळे आता मागच्या वेळेलाच बघा ना, मागच्या वेळेला उद्धव साहेबांनी फोन केला होता की विधानसभेच्या वेळेला, त्याला पुरावा मीच आहे ना. 23 तारखेला फोन केला होता, 24 तारखेला चर्चा झाली, 25-26 तारखेपर्यंत मी जागा होतो 2-3 दिवस. त्याच्यामुळे त्याचे सगळ्याचे चांगले संबंध. शरद पवार साहेबांनाही भेटू शक भेटतात ते, नरेंद्र देवेंद्र फडणवीसांनाही भेटतात. त्याच्यामुळे काय तो काय अडचण नाही. ऑप्शन सगळा विषय येत नाही. आतापर्यंत भूमिका आमची स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका आहे. एकता चलोरे या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. आता पुढच्या राजकारणामध्ये कोण कोणाचा कधी सोबती राहील आणि कधी सोबत सोडून जाईल माहितच नाही ना. त्याच्यामुळे आता येणारा काळ काय तो कळेल कशी काय भूमिका येते ती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.